नमस्कार मित्रांनो, इंडिया 365 मध्ये आपलं स्वागत आहे। आपल्या सोबत आहेत अरविंद देशमुख, ज्यांची ओळख जळगावच नव्हे तर एकूण उत्तर महाराष्ट्रामध्ये आरोग्यदूत म्हणून आहे। संकटाच्या या काळात अरविंदजी, आपण किंवा जी एम फाउंडेशनच्या माध्यमाने कशा प्रकारे काम केले जात आहे, कशा प्रकारे मानव सेवा केली जात आहे? खरं म्हणजे आज कोरोनामुळे सर्वीकडे दहशतीचं वातावरण आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सोशल डिस्टन्स, सामाजिक अंतर ठेवून सर्व काही गोष्टी करायच्या आहे। असं करत असताना आज आपण बघतो की प्रत्येक व्यक्ती हा बेदरलेला आहे, घाबरलेला आहे। मात्र असं असतानाही रुग्णसेवेचं काम हे जी एम फाउंडेशनच्या माध्यमातून अविरतपणे सुरू आहे। माजी मंत्री माननीय आमदार गिरीश भाऊ महाजन यांचे जवळजवळ 3 दौरे ह्या शहरामध्ये झाले, बैठका झाल्या। आपण बघितलं शाहू हॉस्पिटलमध्ये 2 दिवसापूर्वी बैठक झाली, त्याच्यामध्ये प्रामुख्याने जी आपण सर्व लोकांची मागणी होती की रिपोर्ट यायला 4-5 दिवस उशीर होतो आहे, ही सर्वांचीच मागणी होती, त्याची दखल त्यांनी घेतली होती आणि त्या संदर्भात एक मीटिंग झाली। माननीय गिरीश भाऊ वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलले आणि आपण बघतात की रिपोर्ट आता किती पटपट यायला लागलेला आहे। 1-2 दिवसामध्ये आपण बघितलं तर रिपोर्ट खूप लवकर लवकर यायला लागला आहे आणि अनेक अशा लोकांच्या आता मागण्या आहेत। आता डॉक्टर लोकांकडनं काही मागण्या व्हायला लागल्या आहेत, ज्या संदर्भात जे सेवा देत आहेत त्यांची मागणी आहेत की पीपीई किट भेटली पाहिजे। एक मागणी आम्ही पण करू इंडिया 365 माध्यमातून, कोविड रुग्णालयात जे डॉक्टर्स किंवा ज्या नर्स भगिनी किंवा जे ब्रदर्स आहेत तिथं कंपाऊंडर्स, ते थेट रुग्णाच्या संपर्कात येतात। खरं म्हणजे ते मोठी मानवसेवा करताय, मात्र त्यांनासुद्धा मोठी रिस्क आहे। जी एम फाउंडेशनच्या वतीनं आपण काही शाश्वती देऊ शकाल का त्यांना, पीपी किट वगैरे उपलब्ध करून? नक्कीच, ही जबाबदारी माननीय गिरीश भाऊंनी घेतलेली आहे। जे सेवा करतायत आपण जे करू शकत नाही ते करतायत, त्यांचा जीव मुठीत घेऊन खूप म्हणजे आज आपण बघतो एक सैनिकाची भूमिका, एक डॉक्टर, सिस्टर, परिचारक जे काय करतायत, सैनिक आणि डॉक्टर यांच्यासारखं ते काम करतायत आमचे सर्व या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक, आणि यांच्याकरता पीपीई किटची मागणी वाढलेली आहे आणि या संदर्भात गिरीश भाऊंनी मुंबई पुण्यावरनं पीपीई किट बोलावलेले आहेत। आज काही आलेले आहेत, याच्या काही 1-2 दिवसामध्ये पोहोचतील। पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः 3,000 पीपीई किट या शहरामध्ये येणार आहे, आपल्या जळगावमध्ये येणार आहे आणि आवश्यकता असेल त्या ठिकाणी दिले जाणार आहे। आणि आणखी जर लागले तर आणखीसुद्धा पीपीई किट आणण्याची भूमिका गिरीश भाऊंची आहे। तसंच मास्क पण गरजेचं आहे, ते पण मास्क त्यांनी बोलावलेले आहेत। त्याचप्रमाणे सॅनिटायझर, हँड सॅनिटायझर याची पण मुबलक प्रमाणात गरज आहे, त्याची पण मागणी त्यांनी केली आहे। आणि येत्या 2 दिवसामध्ये हे सर्व तुम्हाला दिसेल आणि ते वितरित होताना आपण पाहाल। अरविंदजी, हे सामाजिक किंवा आपला रुग्णसेवा करीत असताना अनेकदा जे वैयक्तिक आयुष्य आहे, कौटुंबिक आयुष्य आहे, त्याच्यावरसुद्धा अनेक मर्यादा येतात। अलीकडेच आपल्या आपल्या अर्धांगिणी सौभाग्यवती यांचा एक साजरा एक सेलिब्रेशन होतं, मात्र आपण ते न करता सामाजिक कार्याला जोपासून दिलं, त्याबद्दल काय म्हणाल? ते आमचं दोघांचं होतं, लग्नाचं वाढचं होतं, लग्नाचं होतं। पण कसं असतं, प्रसंग पाहून काही गोष्टींना, आता लग्नाचा वाढदिवस आणि वाढदिवस आम्ही दरवर्षी साजरा करत असतो। माझा वाढदिवस मी दरवर्षी रक्तदान देऊन आणि काही कार्यक्रम घेऊन करत असतो आणि लग्नाचा वाढदिवस आम्ही सहपरिवार कुठेतरी बाहेर फिरायला जातो, आई वगैरे सर्व। पण यावर्षी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त आमचं जे गाव आहेत, मूळ गाव, की ज्या गावात मी लहानचा मोठं झालो, त्या गावातल्या प्रत्येक माणसाचं म्हणजे खूप खूप प्रेम त्या गावातल्या लोकांनी मला दिलं आहे आणि त्या गावाचं काहीतरी उतरावी व्हावं आणि लग्नाच्या वाढदिवसाची एक चांगली अस्मरणीय आठवण राहावी, आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी गावामध्ये सॅनिटायझर टावर त्या ठिकाणी उभं केलं की जेणेकरून त्याच्यातून लोकं जातील आणि लोकांना अवेअरनेस होईल, असं त्याच्यामागचं त्या ठिकाणी भूमिका होती आमची। आणि खूप लोकांचा आशीर्वाद मिळाला, धन्यवाद मिळाला आणि खूप बरं वाटतं आहे।